सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, जिल्हा अहमदनगर. झीरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध. प्रोप्रायटर गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. राहुरी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा गोल्डन ग्रुप यांचं कार्य चांगलं आहे. महाविद्यालयामधील गरजू विद्यार्थ्यांसाठी ग्रुपच्या माध्यमामधनं शिक्षणासाठी मदतीचं काम करावं असं प्रतिपादन राहुरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संभाजीराव पठारे यांनी केलं आहे. राहुरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा गोल्डन ग्रुप राहुरी यांच्या वतीनं स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरनं डॉक्टर पठारे बोलत होते. ते म्हणालेत की राहुरी महाविद्यालयाचा कायापलट होण्यास महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, आजीमाजी विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थापनाचा मोलाचा वाटा आहे. डॉक्टर पठारे म्हणालेत की राहुरी कॉलेजचे माजी प्राचार्य अण्णासाहेब भांड यांच्या आग्रहानं राहुरीच्या प्राचार्यपदाची धुरा मला चालून आली. कॉलेज परिसरामध्ये पिण्याचं पाणी, मुलींसाठी बैठक व्यवस्था, वृक्ष संपदा आणि अन्य कायमस्वरूपी टिकतील अशी महत्त्वाकांक्षी कामं करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वांचाच मोलाचा वाटा आहे. एका प्रकल्पासाठी राज्यामधील 20 कॉलेजला परवानगी मिळवून 2 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विद्यार्थी संख्या वाढती आहे, त्यामुळे स्वतंत्र इमारत आणि संरक्षक भिंत आदींची या कॉलेजला आवश्यकता आहे. ग्रुपच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं जुन्या महाविद्यालयाचे जणू दृश्य मला पाहायला मिळालं. ग्रुपचे उपक्रम चांगले आहेत. समाजहित आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रबोधनपर कार्यक्रम राबवले जावेत अशी अपेक्षा प्राचार्य डॉक्टर पठारे यांनी व्यक्त केली आहे. गोल्डन ग्रुप राहुरीच्या वतीनं प्राचार्य पठारे यांचा आदर्श प्राचार्य म्हणून तर सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक सूर्यकांत गडकरी, उपप्राचार्य प्राध्यापक विजय बोराडे, प्राध्यापक संभाजीराव खांदे, प्राध्यापक उत्तमराव भगत, प्राध्यापक आदिनाथ शिंदे, प्राध्यापक जमाल शेख यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी हसीना शेख यांचा आदर्श प्राध्यापक म्हणून सन्मानचिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. राहुरी तालुक्यातील पत्रकारांना कार्यतत्पर पत्रकार सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. छत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडर अप्पासाहेब ढूस केशर संस्थेचे संचालक राऊ काका तनपुरे, सुनील मांगुर्डे, राजेंद्र पवार, शशिकांत शेळके, प्राध्यापक विजय वराळे, जया गुप्ता यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. यावेळी गोल्डन ग्रुपचे संयोजक मच्छिंद गुलदगड, सहसंयोजक युसुफभाई देशमुख, खजिनदार दिलीप गागरे, संजय गुलदगड, शिवाजी खामकर, बापूसाहेब जाधव, अरुण काळे, एकनाथवाणी सर्जेराव लाटे, शरद साळवे, बद्रुद्दीन इनामदार, बाबासाहेब जाधव, नामदेव कानडे, नंदा शिंदे, शोभा मुसमाडे, आशा शिंदे, संगीता गाडगे, शोभा पगार, इंदू गायकवाड, तसेच महाविद्यालयामधील 1990 ते 1994 या काळामधील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला. प्राध्यापक संजय इघे यांनी यावेळी सूत्रसंचालन केलं आहे. प्राध्यापक मीरा देठे यांनी प्रास्ताविक केले तर संजीवनी साळवे यांनी सर्वांचे आभार मानलेत. खरं तर गोल्डन ग्रुप याचं ब्रीदवाक्यच असं आहे की मैत्री रक्ताच्या पलीकडचं नातं. आणि हेच ब्रीदवाक्य घेऊन गोल्डन ग्रुपमधील आम्ही सर्वच्या सर्व सदस्य मैत्री या नात्यातून एकत्र आलो. समाजभान, समाज समस्या आणि समाजामध्ये येणाऱ्या सर्व अडीअडचणी यांच्या सगळ्या सोडवण्यासाठी कसं आपल्याला काहीतरी करता येईल, एक सामाजिक भान ठेवून आम्ही फक्त एकत्रच येऊन स्नेहसंमेलनामध्ये भेटणे हा एवढाच एक मुद्दा न ठेवता जाताना आपण काहीतरी देऊन जावं, लोकांच्या आनंदाचं क्षणभर का होईना आपण कारण व्हावं, हाच संदेश सर्वांच्या समोर मांडण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. आज गोल्डन ग्रुपतर्फे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि खूप मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित राहिलेले आहे. गोल्डन ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आम्ही सगळेजण सामाजिकदृष्ट्या एकत्र आलेलो आहोत आणि हाच उद्देश घेऊन आम्ही पुढे जात आहोत. याच्यामध्ये वृक्षारोपण, अनाथ मुलांना कपडे देणे, जिथे जळीत कुटुंब असतील त्यांना मदत करणे, आणखी पाणी नसेल तर पाण्याची समस्या असेल त्यांना पाणी देणे, अशा बऱ्याचशा ज्या समस्या असतात
त्याला गोल्डन ग्रुप तर्फे मदत केली जाते। आणि आम्ही सर्व जाती धर्माचे पंथाचे सगळे एकत्र आहोत आणि गुणे गोविंदाने आम्ही इथे एकत्र असतो आमच्या ग्रुपमध्ये। आणि मला तोच संदेश सगळ्यांना द्यायचा आहे की कुणीही एकमेकांशी वादविवाद न करता आपण सर्वांनी एकीनीच राहावं, म्हणजे आपला भारत देशही असाच पुढे जाईल। ही आमची छोटीशी एक प्रयत्न आहे आमचा हा छोटासा, की पूर्ण भारत देशाने सुद्धा अशाच पद्धतीने एकत्र येऊन एकत्र राहावे। माझं नाव संजय इघे, आम्ही राहुरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, 1993 ते 1994 या सालातली आमची शेवटची बॅच। आणि या बॅचच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी स्नेहसंमेलनाचं आयोजन करत असतो। आमची बॅच गोल्डन ग्रुप या नावानेही प्रसिद्ध आहे आणि गोल्डन ग्रुपच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो। अनेक सामाजिक उपक्रमाला आम्ही या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे। आज या ठिकाणी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने राहुरी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय पटारे सर यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आमच्या ग्रुपचा संकल्प होता की ज्या प्राचार्य साहेबांनी या विद्यालयामध्ये जे परिवर्तन केलेलं आहे ते परिवर्तन खूप सुंदर आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आदर्श प्राचार्य अशा प्रकारचा पुरस्कार देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचे जे प्राध्यापक वर्ग आहे या प्राध्यापकांनाही आम्ही आदर्श प्राध्यापक म्हणून या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं आहे। आणि हे करत असताना जो आपण लोकशाहीचा चौथा डोळा किंवा हिस्सा म्हणून आपण ज्या माननीय पत्रकार महोदयांकडे बघतो, त्या पत्रकारांनी कोविडच्या काळामध्ये राहुरी तालुक्यामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे। नवे नवे ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या चांगल्या गोष्टीला प्राधान्य देऊन हे पत्रकार मंडळी आमच्या सारख्यांच्या पाठीमागे उभा राहून आम्हाला सामाजिक उपक्रम करण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणून त्याचं उत्तरदायित्व म्हणून आम्ही सन्माननीय राहुरी तालुक्यातल्या सर्व पत्रकारांना या ठिकाणी कर्तव्य तत्पर पत्रकार म्हणून त्यांचाही सन्मान केलेला आहे। आणि हे करत असताना अनेक उपक्रमांना स्पर्श करून आमचा ग्रुप हा पुढे जात आहे। आम्हाला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।